57 लाख पॅकेज, व्हिजेटीआय इंजिनिअरिंग कॉलेज मुंबई, प्लेसमेंट फी MSTCET किती मार्क्स, व्हिजेटीआय मुंबई याचा आपण प्लेसमेंट फीज आणि कट ऑफ बघणार आहोत. यामध्ये वेबसाईटवरती जी अधिकृत वेबसाईट आहे कॉलेजची, त्या वेबसाईटवरती आपल्याला ही 2023-24 ची प्लेसमेंटची माहिती मिळते. यामध्ये ॅव्हरेज पॅकेज जे आहे ते विद्यार्थ्यांना 13 लाखाचं मिळालेलं माहिती समजते. 57 लाखाचं हायएस्ट पॅकेज, एका वर्षाला 57 लाख रुपये हे मिळाल्याचं, म्हणजेच ऑफर करण्यात आल्याचं माहिती कॉलेजच्या वेबसाईटवरती पाहायला मिळते. पण कोणत्या विद्यार्थ्याला मिळालंय मात्र हे मात्र समजू शकलेलं नाहीये. 20 लाखापेक्षा जास्त जे आहे ते रिक्रुटमेंट सेक्टर पाहायला मिळाले. 600 पेक्षा जास्त प्लेसमेंट ऑफर्स आलेले आहे. 5.9 लाख ही हायएस्ट इंटर्नशिप स्टाइपेंड मिळालेला आहे. आणि इंटर्नशिप ऑफर 400 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळालेली. रिसेंट अचीवमेंट जे आहे 2023-24 चं, म्हणजे जे 2023-24 चे जे विद्यार्थी होते तर त्यांच्याकरिता, तर त्यामध्ये रिसेंट अचीवमेंट इंटर्नशिप्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. डिपार्टमेंट ॲव्हरेज सॅलरी, म्हणजे डिपार्टमेंट वाईज ॲव्हरेज सॅलरी सुद्धा पाहायला मिळते. हायएस्ट सॅलरी जर आपण बघितली, यामध्ये कलरनुसार माहिती दिलेली आहे. तर यामध्ये जर पूर्ण पायचार्ट जर बघितला तर 20% जी आहे ती कॉम्प्युटर सायन्स, त्याच्या खालोखाल जर बघितलं आपण 20 खाली जवळपास 17.38 ती IT आहे. आणि सर्वात कमी जर बघितलं आपण 6.87 हा जो कलर आपल्याला पाहायला मिळतोय, तर 6.87 हा जवळपास सिव्हिल करिता हे ॲव्हरेज सॅलरी पाहायला मिळालेली आहे. अशा पद्धतीने टॉप रिक्रुटमेंट कंपन्या कोणत्या आहे, गुगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, सॅमसंग, मॉर्गन अँड स्टॅनली, प्रॉक्टर अँड PNG, अशा विविध कंपन्या, गोदरेज, व्हिसा, ओरॅकल, हिंदुस्तान युनिलिव्हर, ICICI बँक, रिलायन्स, L&T, सिटी बँक, तर भरपूर साऱ्या कंपन्या या ठिकाणी टॉप रिक्रुटमेंटच्या नावामध्ये आपल्याला ही सर्व अधिकृत वेबसाईटवरती माहिती पाहायला मिळते. त्यानंतर VGTA करिता फी स्ट्रक्चर काय होतं 2024-25 चं. बीटेकच्या फर्स्ट इयर करिता एका वर्षाची फी, तर यामध्ये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फी होती 85,551, SC ST फिजिकली हँडिकॅप विद्यार्थ्यांना 4,701, OBC SBC VJNT की ज्यांचं उत्पन्न ॲन्युअल इन्कम लेस दॅन 1.5 लाख, ज्यांचं आर्थिक उत्पन्न 1.5 लाखापेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना 44,551. त्यानंतर OBC VJNT SBC ॲन्युअल इन्कम मोर दॅन 1.5 लाख to 8 लाख, म्हणजे 8 लाखापेक्षा कमी आणि 1.5 लाखाच्या दरम्यान जे या कॅटेगरीतील विद्यार्थी असतील त्यांच्याकरिता 70,551 एका वर्षाची फी. RC SMS EWS SCBC विद्यार्थ्यांना 78,551, TFWS आणि मायनॉरिटी विद्यार्थ्यांना 70,551, जम्मू काश्मीर मायग्रंट जे आहे त्यांना 28,701, PMSSS करिता 4,701, CIWGC 85,551. त्यानंतर फॉरेनर OCI PIO NRI करता $5,000, म्हणजे जवळपास 30,701. EWS SCBC OBC ओनली फॉर गर्ल्स अँड ॲन्युअल इन्कम लेस दॅन 8 लाख, म्हणजे ज्या EWS SCBC OBC मधील ज्या मुली आहेत ज्यांचं आर्थिक उत्पन्न कुटुंबाचं 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांना देखील 70,551 फी होती. त्यानंतर आता हॉस्टेलची किती फी आहे, तर हॉस्टेलची फी जर आपण बघितलं तर यामध्ये रेंट, इलेक्ट्रिसिटी, कॉशन, मनी डिपॉझिट, 2,000 काही ठिकाणी 9,000 आणि इतर सर्व पकडून जी आपल्याला बोर्डमध्ये पाहायला मिळते, टोटल ए आणि बी गर्ल्स हॉस्टेलचा जो ब्लॉक आहे, ए ब्लॉक आणि बी ब्लॉक मुलींकरिता, तर एका वर्षाची फी आहे 22,710. ई ब्लॉक जो आहे की जो मुलींकरिता आहे, OCI PIO फॉरेनर CIWGC NRI विद्यार्थिनींकरिता, ज्या फॉरेनर मुली असतील त्यांच्याकरिता, तर त्यांच्याकरिता फी आहे 64,500. CND जो ब्लॉक आहे हॉस्टेलचा की जो मुलांकरिता असतो, तर त्या मुलांकरिता फी आहे
22,710 रुपये एका वर्षाकरिता. OCI, PIO, फॉरेनर, CIWGC, NRI जे मुलं आहे फॉरेनर थोडक्यात बाहेरच्या राष्ट्रांमधील देशांमधील, तर त्यांच्याकरता फी आहे 43,420. आणि PG हॉस्टेल बॉईज, जी PG हॉस्टेल आहे मुलांकरिता, त्याची फी आहे 48,000 रुपये. पेमेंट फॉर मेस चार्जेस फॉर बॉईज टू बी पेड JMC अकाउंट ऑफ इन्स्टिट्यूट. आता मेस जी आहे ती फक्त मात्र मुलांकरताच पाहायला मिळते. CD हॉस्टेल जे आहे, CD ब्लॉक आहे मुलांचं, तर मेस जर घ्यायची असेल तर 44,000 रुपये फी आहे अशा पद्धतीचं. आणि त्यानंतर पेमेंट फॉर मेस चार्जेस फॉर गर्ल्स अँड टू बी पेड मेस कॉन्ट्रॅक्टर डायरेक्टली ऑन मंथली बेसिस अप्रॉक्सिमेटली 98 रुपीज पर डे. म्हणजे जे काही बाहेरून जे काही कॉन्ट्रॅक्टर असतील ज्यांच्या मार्फत हे जेवण दिलं जातं, तर त्यांच्याकरिता मुलींना जर जेवण पाहिजे असेल तर त्यांनी डायरेक्टली एका दिवसाचे 98 रुपये द्यायचे, त्यांना एका दिवसाचं जेवण मिळेल. जेवढे दिवस होतील तेवढे 98 रुपयांनी पैसे त्यांना द्यायचे, असं हॉस्टेलची फी. आता VJTIला जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर MSTCET मध्ये किती कॅटेगरीनी निहाय हा स्कोर केला पाहिजे, तर VJTIचा कॅप राऊंडचा आपण 2024-25 कॅप राऊंड 1 कट ऑफ बघतोय. या कॉलेजचं नाव आहे पूर्ण वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, VJTI माटुंगा मुंबई. कॉलेजचा कोड आहे 03012. त्यानंतर आता कॉम्प्युटरचा आपण कट ऑफ बघूयात. गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे हे, होम युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट स्टेट लेवलचा कट ऑफ बघतोय. जनरल ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आता ब्रॅकेटमध्ये तुम्हाला जो स्कोर पाहायला मिळतोय तो MSTCET परसेंटाईल स्कोर आहे. त्यानंतर ब्रॅकेटच्या वरती जे अंक पाहायला मिळत आहे तो विद्यार्थ्यांचा राज्याचा गुणवत्ता यादी क्रमांक या वर्षीचा, म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे. आता जी म्हणजे जनरल आणि पुढे कॅटेगरीचं नाव येईल S म्हणजे स्टेट. आणि या पद्धतीने आपण कट ऑफ बघूया. जनरल ओपन कॅटेगरीच्या जनरल आलं का तिथं मुलं पण येतात आणि मुली पण असतात त्या ठिकाणी त्या कॅटेगरीच्या. जनरल ओपन करिता होता MSTCET परसेंटाईल कट ऑफ का जिथं शेवटचं ऍडमिशन झालं ते होतं 99.96. जनरल SC करिता 99.37. जनरल ST करिता 96.76. VJ करिता 99. आता आपण पूर्ण आकडे काही सांगणार नाही कारण त्यामध्ये खूप वेळ जातो. जनरल VJ करिता 99. जनरल NT1 करिता 99. जनरल NT2 करिता 99. NT3 करिता 99. OBC करिता 99. जनरल SCBC करिता 99. म्हणजे सर्वच कॅटेगरी ज्या आहे जनरलमधील ओपन SC ST VJ NT1 NT2 NT3 OBC SC BC सगळ्यांचा कट ऑफ 99. पुढं पाहायला मिळतो 789 असं पाहायला मिळतो. फिजिकली हँडिकॅप ओपन करिता 98. फिजिकली हँडिकॅप OBC 96. डिफेन्स ओपन 99.67. डिफेन्स OBC त्या ठिकाणी 99.41. TFWS 99.94. फिजिकली हँडिकॅप OBC 96. डिफेन्स OBC 99. ऑर्फन म्हणजे अनाथ मुलं जे असतील 95. EWS 99. लेडीज ओपन कॅटेगरीमधील मुली 99. लेडीज SC कॅटेगरीच्या ज्या मुली आहेत त्यांच्याकरिता 99. लेडीज ST कॅटेगरीच्या मुलींकरिता 95. VJ करिता 99. NT2 करिता 99. लेडीज OBC करिता 99. लेडीज SCBC करिता 99. जर आपण बघितलं जनरल कॅटेगरी मग ओपन SC ST VJ NT1 NT2 NT3 OBC SCBC आणि लेडीज सुद्धा लेडीज ओपन SC VJ NT2 OBC आणि SCBC सर्वांचा कट ऑफ 99 आहे. फक्त ST कॅटेगरी ज्या लेडीज ST कॅटेगरीच्या आहे लेडीज ST त्यांचा मात्र फक्त कट ऑफ 95.29 आहे. बाकी सर्व कॅटेगरीमध्ये मग जनरल ST कॅटेगरी जरी असेल त्यांचा सुद्धा कट ऑफ 96 आहे. बाकी फक्त ST कॅटेगरीचा जनरल ST 96 आहे आणि लेडीज ST 95. बाकी सर्व कॅटेगरीचा जर कट ऑफ आपण बघितला 99 पाहायला मिळते. फक्त जे फिजिकली हँडिकॅप आणि डिफेन्समधील आहे त्यांचा थोडासा कमी, आपल्याला डिफेन्सचा सुद्धा 99 आहे, फक्त फिजिकली हँडिकॅप विद्यार्थ्यांचा कट ऑफ 98 96 पाहायला मिळतोय. अत्यंत हाय कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय.
त्यानंतर आय टीचं जर बघितलं तर आय टी मध्ये सुद्धा सर्वांचा कट ऑफ, सर्व कॅटेगरीचा जनरल, ओपन, एस सी, विजे, एन टी वन, एन टी टू, एन टी थ्री, ओबीसी, एस सी, बी सी सर्वांचा 99 पॉईंट कट ऑफ आहे. फक्त जनरल एस टी करिता 95 पाहायला मिळतोय कट ऑफ. लेडीज ओपन, लेडीज एस सी, लेडीज एन टी वन, आता लेडीज ओपनचा 99 आहे, लेडीज एस सीचा 98 आहे, लेडीज एस टी करिता 95 आहे, लेडीज एम टी वन करिता 97, लेडीज ओबीसी करिता 99, लेडीज एस सी बी सी करिता 99. फिजिकली हँडिकॅप ओपन, पी डब्ल्यू डी ओपन म्हणजे फिजिकली हँडिकॅप ओपन 98, फिजिकली हँडिकॅप ओबीसी 92, डिफेन्स ओपन 99, डिफेन्स ओबीसी 99, पी एफ डब्ल्यू एस 99, फिजिकली हँडिकॅप ओबीसी 92, फिजिकली हँडिकॅप डिफेन्स ओबीसी 99, ऑर्फन म्हणजे जे अनाथ मुलं आहे त्यांच्याकरिता 94, ई डब्ल्यू एस करिता 99. तर अशा पद्धतीने आज आपण व्हीजेटीआय या कॉलेजचा प्लेसमेंटची माहिती बघितली. 2023-24 हायएस्ट पॅकेज त्या ठिकाणी 57 लाख पाहायला मिळतंय, पण कोणाला याची माहिती मात्र वेबसाईटवरती आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. यदा कदाचित येत्या काळामध्ये ती पाहायला पण मिळू शकते. व्हीजेटीआयचं फी स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यानंतर आपण होस्टेलची माहिती घेतली, एम एस टी सी टी नुसार कॉम्प्युटर आणि आय टी करिता किती मार्क कॅटेगरी निहाय पाहिजे, ही माहिती आपल्याला आवडली असेल आणि आपल्या जवळच्या ज्या 11वी-12वीला अभ्यास करत आहे त्या मुलांना देखील ही माहिती आपल्याला वाटते उपयोगी आहे. अशा विद्यार्थ्यांपर्यंत निश्चित ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना एम एस टी सी टीचा अभ्यास करत असताना, एम एस टी सी टीचा अभ्यास केल्यानंतर इंजिनिअरिंगचे ऑप्शन फॉर्म भरत असताना या माहितीचा उपयोग होईल. बऱ्याच वेळेस विद्यार्थी अभ्यास करतात, चांगले मार्क्स मिळवतात, पण कोणत्या कॉलेजला चांगलं प्लेसमेंट आहे, फी किती आहे, हॉस्टेलची फॅसिलिटी आहे का, फी किती आहे, बेस्टची फॅसिलिटी आहे का, ही माहिती मिळत नाही. तर त्याकरिता आपण ही माहिती सेवन इन्फो यूट्यूब चॅनल मार्फत विनामूल्य मोफत देत आहोत. तीच माहिती जर तुम्हाला काउन्सिलिंगच्या मार्फत जर मिळवायची असेल तर तुम्हाला 5-5, 10-10 हजार रुपये फी भरून ही माहिती मिळत असते. आपण विनामूल्य विद्यार्थ्यांकरता ही माहिती शेअर करतोय. आपल्याला पण वाटतंय की ही माहिती कोणाला योग्य आहे त्या शाळा महाविद्यालयांपर्यंत देखील ही माहिती जर पोहोचली तर निश्चित गोरगरीब विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊन चांगलं कॉलेज त्यांना मिळू शकतं. जेणेकरून बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांकडून जर चुका झाल्या ऑप्शन फॉर्म भरत असताना ते त्याचा पश्चाताप विद्यार्थी आणि पालकांना पण करावा लागतो. तर आपल्याजवळचे पालकसुद्धा जे असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा ही सेवन इन्फो यूट्यूब चॅनलवरची जी आपण माहिती बनवलेली आहे त्यांच्यापर्यंत पोहोच करा. धन्यवाद.